Krishna Govinda, Sri Krishna Govinda, Hare Murari, Srinath Narayana Vasudeva, Sri Krishna Govinda. मधुर स्वरातील श्री कृष्णाष्टकम श्रवणाचा आनंद घेतल्यानंतर आपण त्या स्तोत्राच्या मतितार्थाचा मागोवा घेऊया. प्रथम कडव्याचा अर्थ आपण प्रथम पाहूया. वृंदावनाचे एकमेव भूषण असणाऱ्या सर्व पापांचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांच्या चित्ताचे रंजन करणाऱ्या नंदाला सदैव आनंद देणाऱ्या आनंदकंद श्रीकृष्णाला मी बसतो. मोरपिसांचा सुंदर मुकुट ज्याच्या मस्तकावर शोभून दिसत आहे, ज्याने आपल्या हस्तकमलामध्ये मधुर नाद करणारी मुरली धारण केली आहे, जो कामदेवाच्या कांतीचा सागर आहे, अशा नटनागर कृष्णांना मी नमस्कार करतो. आता तिसऱ्या कडव्याचा आपण अर्थ पाहू. ज्याने कामदेवांच्या दर्पाचे हरण केलेले आहे, ज्याचे नेत्र विशाल आणि चंचल आहे, ज्याने गोपगोपींच्या दुःखाचे हरण केलेले आहे, ज्याचे नेत्र कमळासारखे मनोहर आहे, अशा मनमोहन श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ज्याने आपल्या कोमल हस्तकमलाने विलया गोवर्धन पर्वत भरला, ज्याचे स्मित हास्य आणि दृष्टी मोहक आहे, ज्याने इंद्राचा गर्व परिहार केला, अशा श्रीकृष्णरूपी महागजाला मी नमस्कार करतो. आता पाचवा आणि सहाव्या कडव्याचा अर्थ आपण पाहू. ज्याच्या कर्णामध्ये कदंबाच्या फुलांची कुंडले आहेत, ज्याचा कपोल प्रदेश अत्यंत सुंदर दिसत आहे, सर्व गोपीजनांना जो अत्यंत प्रिय आहे, ज्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे, अशा भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. जो गोपसमूहामध्ये नंदासह विराजमान असलेल्या यशोदेच्या सान्निध्यात आहे, त्या सर्वांना आनंद देणाऱ्या गोपनायक श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. माझ्या चित्तरूपी सरोवरामध्ये ज्याने आपले चरणकमल नित्य विराजित केलेले आहे, ज्याचे कुरळे कुरळे केस फारच सुंदर दिसतात, त्या नंद बालकाला मी नमस्कार करतो. जो आपल्या भक्तांच्या अंतःकरणातील सर्व दोषांचे निराकरण करतो, सर्व जनांचे पोषण करतो, आणि तो सर्व गोपांचे जणू मूर्तिमंत मनच झालेला आहे, जो नंदाच्या लालसेचा विषय आहे, अशा नंदकुमार आनंदकंद कन्हैयाला मी नमस्कार करतो. आता आपण नवव्या आणि दहाव्या कडव्यांचा अर्थ पाहू. दुष्टांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करणारा संसार सागरातील कर्णधार आणि भक्तांचे चित्त हरण करणाऱ्या यशोदा नंदना मी नमस्कार करतो. ज्याचे नेत्र कटाक्ष अत्यंत सुंदर असून उत्तम अलंकारांनी भूषित झालेल्या दुष्टांशी नेहमी कपटाने अगणाऱ्या कपटपटू भगवान श्रीकृष्णांना जेव्हा पाहावे तेव्हा अपूर्व दिसणाऱ्या नंदकुमाराला मी नमस्कार करते. आता अकरावा आणि बाराव्या कडव्याचा सर्व सद्गुणांची खाण असणाऱ्या सुखाचे आगर असणाऱ्या आणि दया आणि कृपासागर असणाऱ्या दैत्यांचा संहार करणाऱ्या गोपनंदन श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. नित्य नवीन बाललीला करणाऱ्या सर्व गोपबालकांच्या मध्ये अत्यंत चतुर असणाऱ्या आणि त्याच्या नाजूक शरीरावर विद्युल्लतेप्रमाणे प्रभा झळकत आहे, अशा मेघश्याम श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. आता आपण 13 आणि 14 कडव्यांचा अर्थ पाहू. सर्व गोपालांना आनंद देणाऱ्या हृदय कमलाला प्रफुल्लित करणाऱ्या सूर्याप्रमाणे वैविध्यमान व प्रसन्न दिसणाऱ्या कुंजविहारी गोपाल कृष्णाला मी नमस्कार करतो. भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करणाऱ्या बाणाप्रमाणे चित्ताचा वेध घेणारे
साक्ष असणाऱ्या वेणुनादाने सुंदर रसाळ गायन करणाऱ्या कुंजनायक श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. आता आपण 15वा आणि 16वा कडव्याचा अर्थ पाहू. चतुर गोपींच्या अंतःकरण रूपी कोमल शय्येवर सुखाने शयन करणाऱ्या कुंजवनामध्ये भडकलेल्या अग्नीला प्राशन करणाऱ्या भक्तवत्सल गोविंदाला मी नमस्कार करतो. हे श्रीकृष्णा, तेव्हाही कुठेही कोणत्याही निमित्ताने माझ्या मुखातून तुझ्याच मनोहर कथांचे गायन व्हावे अशी माझ्यावर कृपा करावी, हीच माझी प्रार्थना आहे. अंतिम कडव्यात प्रमाणित वृत्तामधील ही दोन्ही कृष्णाष्टके पाठ करून जो मनुष्य रोज याचे पठन करेल तो जन्मोजन्मी नंदनंदन कृष्ण कन्हैयाचा अनन्य भक्त होईल. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.